नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महाराजी लोकांची स्थिती बघितलं असेल तर इथे 2 रुपये किलो 3 रुपयाच्या अन्न सुरक्षा योजनेचा कोटा त्यांना पर्याप्त मिळत नाही। तुम्ही बघत असाल माझ्या मागे काही महिला भगिनी आलेल्या आहेत, वृद्ध महिला आहे, त्यांना तो कोटा म्हणजे त्यांनी आतापर्यंत कार्ड ऑनलाईन केलं आहे पण धान्यच मिळू शकलं नाही। काही लोकांना कार्ड मिळालं आहे पण धान्य ऑनलाईन करायला कोण नाही आहे। त्याचा कोटा आला पण कोटा रिलीज होत नाही आहे महिना महिना। त्याचा आता बोदवड ग्रामपंचायतची तक्रार आहे की 2 महिन्यापासून आमच्या गावाला कोटा आलंच नाही। आणि रमजान महिना आहे, 3 तारीख म्हणजे उद्या दिवशी रमजान ईद आहे, अक्षय तृतीया आहे, मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना, त्यांना या निमित्ताने उत्सव साधन साजरे करण्यासाठी धान्य लागत असतं। हिंदू बांधवांचा तसाच विषय, त्यांना धान्य लागत असतं। आणि तहसीलदार ह्या इतक्या भयंकर पद्धतीत उत्तर या संदर्भात देत आहे। आज हा एकदा अन्नधान्याचा विषय नाही आहे, तर इथे जे शेतकऱ्यांचा आता पावसाळा येणार आहे, त्यांच्या बांधावरून वाद आहे, त्यांच्या वृक्षतोडीचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाला भरला कोण त्याचा वाद आहे, असे अनेक असंख्य विषय असतानाही वहिवाटच्या केसमध्ये 6-8 महिन्याच्या तारखा आजपर्यंत दिलेल्या नाही आहे। केसेस चालवायच्या तारखा द्यायच्या आणि मुद्द्यावर अडकवून ठेवायचं, लोकांना फिराफिर करायला लावायचं, अशा पद्धतीचं कामकाज झाला कंटाळून शिवसेनेने इथे आंदोलन लावलेलं आहे की तहसीलदाराची कामकाज करण्याची पद्धत जी आहे ती ह्या भागासाठी काही परवडणारी नाही। हे लोक दररोज येतात, दररोज त्यांच्यावर रिटर्न कामकाज करण्याचा प्रयत्न करतात, दिवस पाडतात, रोजंदारी करणारे कर्मचारी आहे, कामगार आहे, येत असताना मुक्ताईनगर तालुका 80 गावांचा तालुका आहे, 100-100 किलोमीटर अंतरून इथे येतात आणि यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे। याच्यानंतर RND किंवा इतर लोकं जे आहे ते थंब त्यांचं आता हे आज सगळं ऑनलाईन झाल्यामुळे तर तहसीलदारताईंचं त्याच्यामध्ये थंब लागत असल्यामुळे तो कोण काय करू शकत नाही ना। त्याच्यामुळे आज हा इथपर्यंतचा या लोकांचा असंतोष इथपर्यंत आला आणि आज हे आंदोलन झालेलं आहे। पण याचा परिपाक उद्या दिवशी आणखी मोठ्या आंदोलनात होईल, साधं निदर्शनाचं आंदोलन होतं। आता या संदर्भात मधल्या काळावर तुम्ही बघितलं असेल की त्या गोडाऊनला जाऊन तुम्ही सगळ्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून आपण त्या गोडाऊनमध्ये ज्वारी अतिशय निकृष्ट असल्याची आपण तपासणी केली होती। ते तपासणी होऊन आता या महसूल प्रशासनाने असं दिलं की 12% ज्वारी खराब आहे आणि तेही ज्वारी पॉश करून लोकांना दिल्या जाईल। पण ठीक आहे, पॉश करून लोकांना दिल्यापेक्षा पण तहसीलदार असतील, DSDM असतील, कलेक्टर पहिल्या तर तुम्ही ते घ्या, तुम्ही तिचा स्वाद घ्या, तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेल तर मग इतरांना वाटा। म्हणून मी आता इथून ती ज्वारीचा सॅम्पल घेऊन तिथे जातो आहे। खरे महसूल प्रशासन पूर्णपणे एखाद्या भ्रष्टाचाराच्या पाठीमागे उभं राहिलं आहे अशा पद्धतीचा एक मेसेज या निमित्ताने आज जातो आहे। तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ती ज्वारी किती निकृष्ट आहे हे तुम्ही दाखवलेलं आहे। ती ज्वारी मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातल्या की माझ्यावर अनेक लोक शेतकरी आहे त्यांनाही समजतं ज्वारी कशामध्ये मिक्स केली आहे, कशी वापरताय, कसा भ्रष्टाचार चालू आहे, चर्चा आहे होतो आहे। याच्याबद्दल माझं दुसरं काही मत नाही आणि मी ते करण्यासाठी आता इथून कलेक्टर मोदींकडे जातो आहे। मी कलेक्टर साहेबांना भेट देणार आहे, DSOला भेट देणार आहे की पहिल्यांदा तुम्ही जी ती व्हेरिफिकेशन केलं होते, एक अधिकारी पाठवले तिथे आमच्याकडे त्याच्यावाले व्हिडिओ आहे, तुम्ही त्या दिवशी होते, त्या अधिकारी आले त्या दिवशी, त्यांनी सांगितलं 70% चांगली आणि 30% खराब आहे। आता हे सांगता की 12% चांगली, 12% खराब आहे, उर्वरित जी आहे ती चांगली आहे, म्हणजे स्टेटमेंट कसे बदलतात तुम्ही बघताय। आणि ज्वारी कशी मिक्स केली ती दिसते, तिथे ती ज्वारी सील करायला सांगितली होती, आजपर्यंत ज्वारी सील झालेली नाही, त्याच्यात काहीतरी जे ज्याचा काही संबंध नाही अशा पद्धती उत्तरं देऊन या सगळा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न केला जातो। मी उच्चस्तरीय चौकशी उद्याच्या दिवशी मागणी करेल आणि कशा पद्धती त्याला या भ्रष्टाचाराला उघडं आणायचं आहे ते मला चांगलं माहिती मी करेल। नाही आता आज कलेक्टर साहेबांकडे जाऊन चर्चा करून नंतर पुढची भूमिका ठरवेल। निश्चित घेणार आहे भ्रष्ट ह्या जळगाव जिल्ह्यातल्या या गोडाऊनच्या माध्यमातून अन्नधान्याचा जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराला उघड करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल। माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहे आणि सगळे कागदपत्र आहे की ज्याच्यातून आज स्पष्ट होईल त्या प्रकार काय। 2021 या सगळ्या महिला मागच्या शुक्रा शेखरनी इथे आलो, या सगळ्या महिला ह्या ज्या धाबा गावाच्या समोर विकून गेला असून धाबा गावाला तर बाजूला जी वस्ती पेंटी बाजूची म्हणजे ते सगळे सगळे बेलदार धाबा यांची आदिवासी बेलदार धाबा सगळे सगळे तिथे बाजूला होता, 25-30 घर आहे, त्या घरांना आपण कलेक्टरकडे जागा नाव लावण्यासाठी प्रयत्न प्रस्ताव पाडलो। 2 रुपये किलोसाठी प्रत्यक्ष पैसे मागितले सगळ्या बाजूला अन्न सुरक्षा तुमच्याकडे अन्न सुरक्षा योजना एक कोटा आहे तशा पद्धतीकडून ग्रामपंचायतीला तसे निर्देश दिले की तुमच्या गावाचे 400 तुमच्या गावात 500 तुमच्या गावात 300 200 घरांना कोटा आहे तसं पाठवा। एन
दोन चार दिवस मोर्चा लावतो किरकोळ इशाला मोर्चा लावला नाही पाहिजे कुलेक्शन चंद्रकांत पाटलाला भी करता येतं आणि ती आमची पोरगी आमची बहीण आहे आम्ही तिच्या विरोधात लढत नाही आम्ही त्या खुर्चीवर बसलेल्या त्या निडावल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय काम करण्याची पद्धत शिवसेनाचा वापरायला लागलो नाही लागला त्याला कलेक्टरकडे जे डीएसको डीएसओ कडे जातो त्या ज्वारी प्रसंगी आणि याच्या संदर्भात तुम्ही आता माझं असं मत आहे तुम्हाला मी आता नितीन करीलांना फोन करेल इथून तुम्ही बसताय तोपर्यंत फोन येईल यांना सक्तीच्या रजेवर आजच पाठवा इथला कोणती आर एन डीला द्या किंवा तुम्ही कोणाकडे चार्जच्या दुसऱ्याकडे पण आता ह्या रात्रीत तो उद्रेक होईल हा मोर्चा हे निदर्शन होते आज उद्या मोर्चा लागेल हे जरा बघून घ्या थोडं सिरियस पद्धतीत करा आणि मला याचं लेखी उत्तर लागेल कर्मचारी मग तो वृद्धावस्थे मध्ये।